शिंदेंना आधीच माहिती, उद्धव ठाकरेंसमोर शिंदे कार्ड चालणार नाही, त्याला दुसरा ठाकरेच पाहिजे. निवडणुका आल्या की राज ठाकरेंसाठी पक्ष जबरदस्त लॉबिंग करतात. राज ठाकरे जिकडून तिकडे फायदा जरी झाला नाही तरी मतांचा प्रवाह नक्कीच विचार करतो. शिंदेंना राज ठाकरे पाहिजे, त्याशिवाय उद्धव ठाकरेंसमोर तग धरता येणार नाही हे आधीच ओळखलं. नेमकं घडलंय का? आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले. भाजपप्रणित सत्ताधारी एनडीए आघाडीला कोणत्याही अवस्थेत देशात पुन्हा सरकार आणायचं, तर विरोधी पक्षांच्या स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला करो या मरो या धर्तीवर मोदी सरकारचा पराभव करायचा. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार हालचाली घडताना दिसतात. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा पक्ष आणि मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी लढणारा प्रभावी नेता म्हणून ओळख असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणाच्या बाजूने असणार हा मोठा प्रश्न. राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली. या नेत्यांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कसं सेलिब्रेशन करावं याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. असं असताना आता सत्ताधारी पक्षांकडून राज ठाकरे यांना आपल्या सोबत यावेत यासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर देणारी वक्तव्य सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून केली जातात. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू नाहीत ना अशी चर्चा सुद्धा आता रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय. या नेत्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी तर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचं वक्तव्य केलंय. राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर उत्तमच, ते आमच्यासोबत आले तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहू. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत असं शंभूराज देसाई यांनी सांगितलंय. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील याबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय. राज ठाकरे हे वेगवेगळ्या सूचना देत असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या भेटीवरती दिलेली आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर आता उद्धव ठाकरेंना जर रोखायचं असेल तर राज ठाकरे हे महायुतीसाठी महत्वाचेच आहेत. राज ठाकरे महायुतीसाठी महत्वाचे आहेत कारण राज ठाकरे हे प्रभावी व्यक्तिमत्व आहे. त्यांची तरुणांमध्ये क्रेज आहे. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी फार लांबून नागरिक सभास्थळी येतात. राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाची शैली देखील तडपदार आहे. ते निवडणुकीच्या प्रचारावेळी जे भाषण करतात ते अत्यंत प्रभावी आणि पुराव्यासकट असतात. ते मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ दाखवून विरोधकांच्या कामांची चिरफाड सुद्धा करतात आणि त्यामुळे सध्या मोठं आव्हान उद्धव ठाकरे रूपी शिंदेंसमोर आहेच. उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी पुढचा एक ठाकरेच उभा करावा लागणार आहे. शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी कशा पद्धतीने ती शिवसेना या पक्षासाठी योग्य नव्हते हे जर कुणी सांगू शकत असेल आणि लोकांना जर ते पसू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त राज ठाकरेंच्या तोंडचे वाक्यच पचले तर पचतील अशी ही भावना आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये मराठा कार्ड राज ठाकरेंना खेळता येणार नाही. मनोज जरांगे पाटलांना सुरुवातीला दिलेला पाठिंबा आणि शेवटी मनोज जरांगे पाटलांची उडवलेली खिल्ली, मराठाच्या या आंदोलनामागे असणारा मोठा हात हा एक राजकीय व्यक्तीचा आहे असं सांगून राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना दिलेला पाठिंबा अप्रत्यक्षपणे काढून घेतला. त्यामुळे राज ठाकरेंचा इम्पॅक्ट मराठा समाजावर तरी कमी पडेल असंच दिसतं. एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय? एका ठाकरेंसमोर दुसरा ठाकरे उभा करून शिंदेंनी जी चॅप्टर की केलेली आहे, म्हणजे जो चॅप्टरपणा दाखवलेला आहे, यामध्ये शिंदेंच्या हाती काही लागेल की उद्धव ठाकरेच बाजी मारून जातील? कमेंट करा. जय महाराष्ट्र पब्लिक.